नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते मराठी सुलभ भारती इयत्ता सातवी आम्ही जाहिरात वाचतो तर आता इथे आपण बघणार आहोत ह्या चित्रात तुम्ही बघाल मुले पुस्तकं वाचताना दिसत आहेत आपल्याला मुले पुस्तकं वाचताना दिसत आहेत म्हणजे सुट्टीच्या काळातला हा एक छंद होता लागलेला मुलांना त्यावेळेला किशोर मासिक वगैरे सगळे असे मिळायचे आणि लायब्ररीमध्ये जाऊन मुलं पुस्तकं वाचायचे पुस्तक वाचण्याचा छंद होता लागलेला तर आता इथे ही जी जाहिरात दिली आहे पाठ्यपुस्तक क्रमांक सत्तावीसमध्ये पान नंबर सत्तावीस तुमच्या पुस्तकातील बघा तिथे आम्ही जाहिरात वाचतो त्याच्यात जाहिरात दिलेली आहे खुशखबर 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 शब्दगंगा येऊ द्या घरोघरी शब्दगंगा येऊ द्या घरोघरी इथे भव्य पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे याची जाहिरात केली आहे कोणती जाहिरात केली आहे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन ठेवलेले आहे त्याचा कालावधी काय आहे तर कालावधी म्हणजे कधी आहे हे पुस्तकांचं प्रदर्शन तर पंधरा ते वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस आणि किती वाजता आहे वेळ काय आहे त्याची तर सकाळी दहा वाजता वाजल्यापासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आहे आणि ठिकाण काय आहे स्थळ म्हणजे ठिकाण हे कुठल्या ठिकाणी आहे प्रदर्शन तर शारदा विद्यालयाचे सभागृह सभागृह म्हणजे मोठा हॉल शारदा विद्या मंदिराचा विद्यालयाचा मोठा हॉल या ठिकाणी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरलेले आहे आता या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर इथे जी मिळणारी पुस्तकं आहेत ती छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन म्हणजे छोट्या मुलांचा विभाग वेगळा मोठ्या मुलांसाठी विभाग वेगळा त्यानंतर नामवंत साहित्यिकांची पुस्तके जे मोठे मोठे लेखक होऊन गेलेले आहेत त्या साहित्यिकांची पुस्तके वेगळ्या ठिकाणी मिळणार म्हणजे तिथे मिळणार आपल्याला बघाय वाचायला विविध विषयांवरील पुस्तके विविध विषय म्हणजे शैक्षणिक सामाजिक त्यानंतर नाटक सिनेमा प्रवास वर्णने या विषयांवरची वेगळ्या वेगळ्या विषयांवरची पुस्तके आपल्याला तिथे मिळणार आहेत शिवाय मुलांसाठी आवडत्या गोष्टींची प्रयोगांची कोड्यांची व कृतींची पुस्तके मुलांसाठी कोणत्या प्रकारची मिळणार आहेत त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळतात तशी किशोर मासिक त्यान वेग आहे त्यानंतर कोडं सोडवण्याची पुस्तकं आहेत प्रयोग करण्याची पुस्तकं आहेत वेगवेगळे कृती म्हणजे क्राफ्ट जर तुम्हाला करायचं असेल तर क्राफ्टची पुस्तके आहेत तशी सगळी तिथे मिळणार आहेत हे एक प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे शिवाय हे प्रदर्शन तिथे अजून काय होणार आहे तर सायंकाळी सात ते आठ यावेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी म्हणजे जे साहित्यिकांची पुस्तकं मिळणार आहेत तिथे तर काही साहित्यिकसुद्धा ते प्रदर्शन भेट द्यायला येणार आहेत आणि मग त्यांच्याशी गप्पा मारण्याची आपल्याला संधी मिळणार आहे वार्तालाप म्हणजे त्यांच्याशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल आपल्याला बोलायचं असेल त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर ती संधीसुद्धा मिळणार आहे अशी ही जाहिरात केली आहे शिवाय या जाहिरातीत अजून एक स्पे केलेलं आहे स्पेसिफाय की पुस्तक खरेदीवर वीस टक्के सवलत पुस्तक जर आपण खरेदी केलं एखादं तर त्यावर आपल्याला वीस टक्के सवलत मिळणार आहे आणि या उद्घाटन समारंभ याचा कधी होणार आहे याचा उद्घाटन समारंभ पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता होणार आहे उद्घाटन समारंभ पंधरा ऑक्टोबर ह्या शिबिराचा कालावधी किती आहे पंधरा ते वीस ऑक्टोबर आणि मग याचा कालावधी हे उद्घाटन कधी होणार आहे ठीक दहा वाजता होणार आहे उद्घाटन आणि मग याचे उद्घाटक कोण आहे उद्घाटक म्हणजे प्रमुख पाहुणे ज्यांना बोलवलं आहे रिबीन रिबिन कापण्याचा जे सोहळा होतो उद्घाटन करण्याचा ओपनिंग सेरेमनी ती किती किती वाजता होणार आहे दहा वाजता होणार आहे आणि ते कोण करणार आहे ते पाहुणे कोण आहेत तर शारदा विद्यालयाचे संस्थापक श्री विजेंद्र सातपुते काय नाव आहे त्यांचं विजेंद्र सातपुते आणि पुढे लिहिलेलं इकडे कोपऱ्यात उजव्या हाताला त्वरा करा आपला पुस्तक संग्रह त्वरा करा आपला पुस्तक संग्रह समृद्ध करा समृद्ध करा म्हणजे तुम्हाला त्यातली पुस्तकं जी आवडतील ती तुम्ही विकत घेऊ शकता विकत घेतली तर पुस्तक खरेदीवर वीस टक्के सवलत तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के म्हणजे जर शंभर रुपयाचं पुस्तक घेतलं तर त्यातले वीस रुपये तुम्हाला सूट दिली जाईल मग आता ह्या चित्रात तुम्हाला ही जाहिरात कशा आiley... संदर्भात आहे असं समजून आलं आहे तर ही जाहिरात आहे पुस्तकांच्या प्रदर्शनासंदर्भात पुस्तकांच्या प्रदर्शनासंदर्भात ही जाहिरात आहे आणि याच्यात कालावधी काय दिलेला आहे पुस्तक प्रदर्शनाचा तो 15 20 तर तो आहे पंधरा ते वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस आणि शिवाय याची वैशिष्ट्ये काय सांगितली तर छोट्यांसाठी मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन नामवंत साहित्यिकांची पुस्तके विविध विषयांवरील पुस्तके मुलांना आवड मुलांसाठी आवडत्या गोष्टींची प्रयोगांची कोड्यांची व कृतींची पुस्तके सायंकाळी सात ते आठ या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी ही प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत आणि हे प्रदर्शन कुठे भरणार आहे तर प्रदर्शन शारदा विद्यालयाचे सभागृह येथे भरणार आहे मग शंभर रुपयाच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे शंभर रुपयाच्या खरेदीवर आपल्याला वीस रुपयांची सवलत मिळणार आहे पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या पुस्तक प्रकारची पुस्तके खरेदी कराल पुस्तक प्रदर्शनात गेल्यावर तुम्ही कोणत्या पुस्तकाची खरेदी कराल तर काही मुलं गोष्टीची करतील काही तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी करतील किंवा काही कोडी सोडवण्यासाठी करतील चित्रकलेचं असेल पुस्तक तर ते घेऊन करतील अशा अनेक प्रकारची खरेदी केली जाईल